योकार हाँ शिवेंद्र तारी पळयात खबरो विस्तारान केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरान शेवटाक प्रतिसाद दिलो एकदाचो मुख्यमंत्री प्रमोद सावंताक बरयल्ल्या पत्रान ताणे म्हटला कळसा भांडुरा प्रकल्पाचो अभ्यास करपा खातीर एक समिती स्थापन करतलो मुख्यमंत्र्यान ताच्या निर्णयाक येवकार दिला पूण विरोधी पक्ष आनी हेरांनी ताचो निषेध केला आंदोलनाची शिटकावणी दिवपी जावडेकराची भेट घेवपाक सोदतात ना जाल्यार बोवाळ करपाची शिटकावणी ताणी दिल्या इफ्फीच्या उक्तावण सुवाळ्याक केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर येऊ येता त्या आदी ताणें गोंयच्या मुख्यमंत्र्याक पत्र बरोवन हे विशीं एक समिती स्थापन करपाचें उतर दिलां म्हादय प्रस्नाचेर 12 दिसां पयलीं सर्वपक्षीय शिष्टमंडळान ताची भेट घेतिल्ली ऑफकोर्स तेंच्यांनी सांगलां ते खातीर म्हटलां न्ही हांवें म्हणजे थोडोसो वेळ पळयात पूण तेंच्यांनी सांगलां की तेंच्यांनी जेन्ना म्हणटा की कॉग्निजन्स आमी घेतलो तो खूब महत्वाचो आसा कारण तेंकां ऑलरेडी कळ्ळें की हें फक्त ड्रिंकींग वॉटर न्ही हें फटोवपाचें म्हणजे दोळ्यां उदक लावपाचें काम करता तरी तेजो कॉग्निजन्स घेवपाक जाय आसता तो घेतलो आनी ताज्या उपरांत तेंच्यांनी ऑलरेडी आतां तेजी कमिटी बसयला तेजो रिपोर्ट हो येतलो म्हाका दिसता सगळ्या गोंयकारांनी थोडी तरी वाट पळोवप ही अत्यंत गरजेचें आसा जे कोण काही म्हणजे विघ्न संतोशी लोक जे आसा जे काही आंदोलन आनी हें तें करपाक सोदता तेका सांगपाक सोदता गोंयच्या हिताच्या दृश्टीन तांच्यांनी ह्या सगळ्या म्हणजे म्हादईच्याय बी हिताच्या दृश्टीन तांच्यांनी सरकारा बरोबर रावचें सरकार योग्य रितीन योग्य पावलां उचलीत आसा म्हादईच्या बाबतींत हांव परत सांगता हांव मुख्यमंत्री ह्या नात्यान मात सुद्दां म्हणजे चिमूटभर उदक सुद्दां जें आसा पळय न्ही डायवर्ट जावंक दिवचो ना हेज्या पयलीं जेंच्यांनी डायवर्ट केलां पळय न्हू तेंकां तेंच्यांनी केन्ना विचारूंक ना पण हाज्या फुडें म्हणजे थेंबभर सुद्दां उदक म्हणजे कोर्टान सांगलां तेज्या व्यतिरिक्त हो डायवर्ट जावपाक दिवचो ना आनी म्हाका खात्री आसा म्हाका विश्वास आसा ऑनरेबल मिनिस्टर प्रकाश जावडेकरांचे ते योग्य निर्णय गोंयच्या दृश्टीन घेतले म्हणजे ऑफकोर्स म्हाजें तेंच म्हणणें आसा त्या खातीर तेंच्यांनी म्हटलां न्ही विड्रॉवल करतले आसा जाल्यार तें स्टडी करप इम्पॉर्टंट आसा म्हाजें म्हणणें परतूय डिमांड त्याच करता फाटलें लॅटर दिलां तें विड्रॉ करपाक जाय तेंच्यांनी आनी तोच डिमांड आसतलो म्हाजो परतूय बी हांव सांगता विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामत म्हणटा गोंया खातीर ही लजेची गजाल केंद्रीय मंत्र्याचे हे कृतीचो ताणें निषेधय केला पयली गजाल म्हणजे सगळ्या मेंबर्सांच्या मुखार ताणें सांगलें की हें लॅटर आपलें अप्रुवल नासतना दिल्लें गेलें आसा दीस लॅटर डज नॉट हॅव माय अप्रुवल इट हॅज बीन इशूड एट द ऑफिसर लेवल हें ताणें पयलें सांगलें दुसरें ताणें सांगलें आतां आपल्याक तुमी मेमोरेंडम दिला आपूण ताजेर 10 दिसां भितर डिसिजन घेता एण्ड आय वील सी दॅट नो इनजस्टीस इज डन टू गोवा दीस वेर इज एग्जॅक्ट वर्ड्स आज जें लॅटर आयलां ज्या लॅटराची कॉपी म्हज्या हातांत आसा तें लॅटर पळयतकीर अशें दिसता की आमची जी मागणी आशिल्ली ती मागणी ताणें थंयच दवरल्या लॅटर विड्रॉय करूं ना लॅटर एबियन्साकूय दवरूं ना आनी ताणें म्हटलां की एक आपूण कमिटी अपॉयंट करता टू लूक इन टू द इश्यूज रेज इन डिटेल हो खरो म्हटलें जाल्यार सारासार गोंयकारांचेर गोंय राज्याचेर अन्याय आसा सामको आनी म्हाका दिसता सगळ्या गोंयकारांनी प्रकाश जावडेकराचो निशेध करपाक जाय की ताणें ही हॅज टेकन गोवा गोवन्स फॉर ए रायट आमची सगळ्यांची अपेक्षा आशिल्ली तो मिनिमम लॅटर एबेयन्सा दवरतलो हें कितें जर असली कमिटी बिमिटी करपाची आशिल्ली दॅट इज अ सेपरेट इशू बट लॅटर हॅड टू बी कॅप्ट इन अबेयन्स समज ताका विड्रॉ करपाक डिफिकल्ट जाता एटलीस्ट यू शूड हॅव सेट द लॅटर इज कॅप्ट इन अबेयन्स वी वील कमिटी वील वी आर अपॉयंटींग ए कमिटी लॅटर एबेयन्सांक दवरूं ना लॅटर विड्रॉ करूं ना आनी वयल्यान कमिटी घाल्या काँग्रेस पार्टी ताचो पूर्णपणे निशेध करता आमी पयलींय म्हटलां आतांय म्हणटात की म्हादयचो एक ड्रॉप ऑफ वॉटर वी वील नॉट अलाव टू डायवर्ट ताचे खातीर कितलोय सेक्रिफाय करचो पडलो जाल्यार गोंयकार करतले ह्या विशया वयल्यान प्रोग्रेसीव फ्रंट ऑफ गोवान 1 नोव्हेंबराक रॅली काडिल्ली ह्या विशयाचेर ते केंद्रीय मंत्र्याची भेट घेवपाक सोदतात तांणी भेट नाकारली जाल्यार बोवाळ करपाची शिटकावणी ताणी दिल्या हो विशय जाग्यार घालपा खातीर म्हादय बचाव आंदोलनाच्या फुडाऱ्यांनी सरकाराक 7 दिसांचो वेळय दिल्लो गोवा गोंयचे लोकांची एक जी हें आसा मोवाळ आमचो स्वभाव आनी आमी सदांच म्हणटा की अतिथी देव भव अतिथी आमचो देव आनी ताका वेवस्थीत आमी ट्रीट करूंक जाय देवा सारको ट्रिटमेंट जर मेळूंक जाय जाल्यार वेवस्थीत आमकां अपॉयंटमेंट दिवची पडटली आनी इसी रिवोक करची पडटली नाल्यार तेजे रिपरकेशन जें कितें आसा पळय तें फाल्यां सगळ्या गोंयकार आनी केंद्र सरकार आनी गोंय सरकार हें पळयतलें ना आमचो डिमांड आसा पयली की आमकां प्रकाश जावडेकरांकां मेळूंक जाय कारण गोवा गव्हर्मेंट कंप्लिटली फेल जाला एक्सप्लेन करपाक कित्याक ही रिवोक करूंक जाय आशिल्ली कित्याक हें नोटिफिकेशन लागूंक शकता हें सगळें गोवा गव्हर्मेंटान अजून पर्यंत स्टडीच करूं ना अशें दिसता
आणि जर स्टडी करून आनी आम्ही त्यांना एक्सप्लेन करता आणि रिवोक करपाक लायता, ताका लागून आमकां एक व्यवस्थित अपॉइंटमेंट त्यांच्यानी दिवची आणि वील डू इट असे आमकां दिसता। आजूय आम्ही परत एकदा कॉल देता, कारण हे सगळे जे असा ते गोय विकपाक काढलेल्या दृष्टिकोन हातून असा। सो परत एकदा सगळ्यांनी एकठांय येवचे म्हणून आम्ही सगळे पॉलिटिकल पार्टी, सगळे एनजीओ, आणि तुवें जशें म्हटलें की म्हादई बचाव आंदोलन, हांकांय आमी म्हणटा की तेंच्यांनी बीन एका फोरमाचेर येवचे, एकठांय येवचे आणि ह्या गजालीचो निषेध करचो। पणजेच्यान आमचे व्हिडिओ पत्रकार श्यामचारी, यशवंत परब आणि अमर चावरिया। इफ्फी चालू असताना गोंयात 144 कलम लावप साप्प चुकीचे, त्यांना सरकारान ते बेगोबेग फाटी घेवचे असे काँग्रेसीन मागला। तशी मागणी त्यांनी राज्यपालाकडेनय केल्या। दुसरे वटेन म्हादयची बाजू मांडपाक गोंय सरकाराचो वकील कोर्टातच येना म्हणून राष्ट्रीय हरित लवादा मुखार केस घालपी विजय सरदेसायन मुख्यमंत्र्यांक उबो आडवो उजरायला। गोंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोरणकार म्हणटा, अयोध्येच्या निकालाक लागून बोवाळ जावंक शकतालो त्या राज्यांनी 144 कलम लावकच ना, मात इफ्फीक लागून हजारांनी लोक येतात थिंगा मात ते लायला। सरकार म्हादयक लागून भियेला आणि अयोध्येची ढाल करून त्या लोकांचो आवाज दामून दवरूंक सोदता। प्रकाश जावडेकर शाणू आसत जाल्यार तेणें गोंयांत येवचेच न्हू, आनी येयलो जाल्यारय मुख्यमंत्र्यान तेका येवकार दिवचो न्हू। काँग्रेस आपले तरेन निषेध करतलीच, गिरीशान पत्रकार परिशदेंत सांगलें। जावडेकरान गोंयच्या आमची जी आवय आसा, आमच्या आवयचो गळो घुटलेलो आसा, मारपाचो प्रयत्न सुरू आसा। आनी दुसरे वटेच्यान प्रमोद सावंत गोंयच्या लोकांचो आवाजूच बंद करपाक सोदता सेक्शन 144 यूज करून। आज राज्यपालाक आमी पत्र बरोवन सांगलां की तूं ह्या गव्हर्मेंटाक एडवायज कर की सेक्शन 144 विड्रॉ कर, इंटरनॅशनल फेस्टिवलय आसा, साबार प्रश्नां खातीर लोक त्रस्त आसात, आनी खंयच्याय इश्यूचेर प्रोटेस्ट करपाक हो आमचो डेमोक्रेटीक रायट, हो आमचो अधिकार, त्या अधिकाराचेर गदा हाडपाक तुमकां अधिकार ना। मुख्यमंत्र्या कडेन मागणी आसा की तूं जावडेकराक सांग गोंयांत येना म्हणून, आनी तो आयलो जाल्यार सुद्दां तेजें स्वागत तुवें करनाका। हे एनजीटीन जें दिलां तातूंत इट इज स्ट्रेट फॉरवर्ड मॅटर, इट गोज टू द MOEF, दे रिप्रेजेंटेड, सपोज दे से, लेट इज प्रेज्यूम दे से ना इट इज ड्रिंकींग वॉटर, वील गो बॅक टू द कोर्ट एन्ड वील प्रूव दॅम विथ दीस, कळ्ळें तुका न्ही। सो फॉर एवरीथींग देर इज अ क्वेश्चन ऑफ द नेक्स्ट स्टेप, ताका अपील म्हणटा तो आसात न्ही रे। सरकार म्हणटा, मुख्यमंत्री म्हणटा आतां की ते दोळ्याक उदक लावपाक केलां म्हणून ड्रिंकींग वॉटर, खुबदां म्हणटा की ना ताका इसी गरज ना। आरे इसी गरज ना ते बरें आहा, पूण ताणें सांगलां ती चूक न्ही, ताणें फॉर्म भरला हो, म्हळ्यार तथ्य घेवन यो मरे तूं फुडें। दिसता हें सगळें आसून फाल्यां कर्नाटकाच्या विरुद्ध जर झगडटा आमी म्हाजो एक जाल्यार आमी एक आसूंक जाय आसले, थंय आमी एक आसा। काल तूं आमकां गाळी मारता, आज तुजो कोर्टान आदवोगादूच येना थंय, हें सारकें। सरकार गोंयचो कोणा बरोबर आहा? सरकार गोंयचो विजय सरदेसायाचेर कोण त्रासत, गोवा फॉरवर्ड पक्षाचेर कोण त्रासत, गोंयच्या लोकांचेर आनी गोंयचेरूच कोण त्रास आहा, हें अशें जावंक शकता? पूण आज अशें जाल्लें आहा। पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार इरशाद शेख। मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्रिमंडळातलो ताचो आदलो वांगडी विजय सरदेसाय मदलें वॉर तेंगशेर पावलां। मुख्यमंत्र्यान दोडामार्गात मोठ्या प्रमाणात जमीन विकती घेतिल्याचो आरोप विजयान केल्लो, उपरांत मुख्यमंत्र्यान विजयाच्या वाढिल्ल्या संपत्तीचो विषय वयर काढिल्लो, उपरांत विजय आणि मुख्यमंत्र्यानय आरोप भरायले। आता तर दोघूय एकमेकांचेर चिखल उडोवपाची एकूय संद सोडिनात। दोडामार्गातल्या जमिनी विशीं विजयान केल्ले आरोप मुख्यमंत्र्यान भायर आयले। 2007 ते 2012 मजगती विजयाची संपत्ती कितलेशेच पटीन वाढिल्ल्याचे मुख्यमंत्र्यान सांगिल्ले। गोवा फॉरवर्डाचो मुखेली विजय सरदेसायान केल्ल्या गौड बंगालाची चौकशी करतलो अशें ताणें सांगिल्लें। जो मनीस म्हणजे गोंयकारपणाच्यो ज्यो गजाली सांगता तो बाब विजय सरदेसाय, म्हाका दिसता हाजें जर तुमी इनकम एफिडेविट पळयलें जें तेणी इलेक्शनाक फायल केलां जाल्यार तितूर 500 इनकमाचो वाडलेलें आहा। 2007 ताचो इनकम जो आशिल्लो 5 crore 45 lakhs, आनी 2012 तेणी जो इनकम दाखयला वीज द 25 crore 21 lakhs। त्याच एफिडेविटान म्हणटा तो आपलें आनी आपल्या बायलेचें इनकम हें कंबायन एन्युअल इनकम हें 7 lakh rupees आसा। तशें आसत जाल्यार हेजो 5 वर्सांनी म्हणजे 5 crore 45 lakhs वयल्यान तो 25 crore 21 lakhs कसो गेलो, तितूरूच तो आनी एक आपलें जें एफिडेविट दिता फक्त ते 15 lakhs जवळपास 9 flats हे सिंगल तेणी आपल्या एका कमर्शियल बिल्डिंगेन
म्हणजे जे कन्वर्जन जे असा पळय नी हे सेटलमेंटान केल्ले त्या बिल्डिंगेन तेजे नो फ्लॅट हे स्वता उशा विजय सरदेसाय हाज्या नांवार लायिल्ले आसा. इट इज एन इट इज 1250 स्क्वेअर मिटर परचेज इन 18-2-2010 बाय द नेम ऑफ विजय सरदेसाय, उशा सरदेसाय अँड सूरज लोटलीकर. आणि ही प्रॉपर्टी 2012 एका गोयच्या भायल्या मनशाक विकली. हेणी लोकांक गोयकारपणां सांगपाचे न्हू, म्हणजे जेणी बारीक कुडके करून गोंय जे आसा पळय न्ही रे हे गोयच्या भायल्या कशा विकपाक काढला हे हेज्या वयल्यान कळटा. मंगळारा विजयन हे आरोप भायर आयले. आपूण हारिल्ल्यान 2007-2012 मजगतीं ताका ताच्या वेवसायाचेर लक्ष दिवपाक मेळ्ळें, देखून आपले संपत्तींत वाड जाल्ल्याचें तो म्हणटा. जाल्यार 2017 वर्सा आपले संपत्तींत उणाव जाल्ल्याचें तो सांगता. आनी 2019 तर ताची संपत्त ताचीकय उणी जाल्या. माय एसेट्स इन 2007 स्टूड एट 5.45 crores. वन शूड नो द डिफरन्स बिटवीन एसेट्स एंड इनकम. हे एसेट 2012 जाले 25.12 crores वीथ 5.80 crore लायबिलिटी. ही लायबिलिटी म्हाका आशिल्ली 2012. आतां 2007-2012 आय एम अ डिफिटेड कँडिडेट. आय वॉज अ डिफिटेड कँडिडेट. डिफिटेड आशिल्लो हे नात्यान म्हाका धंदो करपाक टायम मेळ्ळो. 2017 म्हजे एसेट जाले 14.75 crores आनी लायबिलिटी वाडली 7.35 crore जाली. आय वॉज एन इंडिपेंडंट ओपोजिशन लेजिस्लेटर. एज सच माय वेल्थ डिक्रीज्ड. 17-19 मेरेन आय हॅव बीन अ मिनिस्टर. सो हो पिरियड इज द इम्पॉर्टंट पिरियड. नाव माय एसेट्स स्टँड 13.38 crores. दे हॅव डिक्रीज्ड फ्रॉम 2017 अँड माय लायबिलिटीज हॅव इन्क्रीज्ड अँड दे हॅव बिकम 7.95 crores. दीस इज माय पोझिशन. Now the chief minister has selectively read parts of my affidavit. So taje je press conference aha te ave ek maje legal team ak dhadile aha for further advice to decide the next course of action. Diversionary tactic, like he had said that I am vice chairman of PDA mun manile munun kal tumi kone naga visalne nao kyanna PDA cho vice chairman aslo konje var saslo. His affidavit says it is 2966. It doesn't say it is 2.966. And it elaborates what is that 2966. It says further it is so many square feet. Who told him to say it? पणजेच्या नामचा मुखेल खबराकार ग्लेन कोस्ता, व्हिडिओ पत्रकार श्याम चारी आणि इरशाद शेख. आता घेऊ एक लहानसो व्यवसायिक विसाव. विसाव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. फिल्म फेस्टिवल संचालनालयान कोंकणी फिल्मांची फकाणां केल्यात. नाचूया कुंपासार ह्या कोंकणी फिल्मान राष्ट्रीय पांवड्यार वेगवेगळी इनामां जोडल्यात, तशेंच कितलेशेच रिकॉर्ड केल्यात. अशें आसूनय इफ्फीत दाखयलेल्या कोंकणी फिल्मां मदीं ताची निवड करूंक ना. विरोधी पक्ष फुडारी म्हणटा हो अपमान आनी ताका हांचें स्पश्टीकरण जाय. DFFान पलतडचो मनीस, जुजे, दिगंत, आमोरी, के सेरा सेरा आनी अ रेनी डे ह्या फिल्मांची फिल्म फेस्टिवला खातीर निवड केल्या. बार्ड रॉय बारेटोन दिग्दर्शीत केल्ल्या नाचूया कुपासार हे फिल्म 88 ऑस्कर पुरस्कारां खातीर नामांकीत जाल्ले. ह्या फिल्माक 21 आंतरराष्ट्रीय जाल्यार 3 राष्ट्रीय आनी राज्य पांवड्यार अशे 10 पुरस्कार मेळ्ळ्यात. राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यार नामना जोडिल्ल्या ह्या फिल्माची इफ्फीत निवड जावंक नाशिल्ल्यान विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामतीन खर प्रतिक्रिया उक्तायल्या. गोवन प्रिमियर अँड नॉन प्रिमियर सेक्शन म्हणजे अनऑफिशियल जे पण असा नॉन ऑफिशियल सेक्शन तातूकय इन्क्लूड करना आणि वयल्यान तुम्ही ताका ह्युमिलेट करता सेंग ताजे पिक्चर आम्ही मिरामार बीचार दाखयतलो. ही सारासार अन्याय असा. हाजीच खरं म्हणजे सरकारान पहिली म्हणजे इमिजिएटली हा रेक्टिफाय करपाक जाय. कारण ताका काय अजून खबर ना, त्या फिल्म प्रोड्युसराक अजूनही खबर ना आपले पिक्चर कोण तरी मिरामार दाखयता म्हणून. ॲटलिस्ट तांकां कट्सही सुद्धा ना की ताका ताजे परमिशन घेवपाक ताका विचारपाक. आमची मागणी असा ESG आणि डायरेक्टर ऑफ फिल्म फेस्टिवल पळया आणि हाजेर सामकें क्लॅरिफिकेशन दिवपाची गरज आसा. तांची क्रायटेरिया कितें गोवन फिल्म कसली गोंयची कितलीशीं पिक्चरां तांणी घेवं ना. म्हणजे मर्मबंद, हॅलो गंदे सर, तुगेले बागा बीच, मरे पर्यंत फाशी हीं सगळीं गोवन फिल्म आसा. हीं तांणी भायर दवरिल्लीं आसा, सिलेक्टिवली भायर दवरल्या. हांव नको कित्या खातीर भायर दवरल्या. ती गोवन फिल्म्स जीं स्क्रीन करतात गोल्डन ज्युबली इफेक्ट तांकां रेन्युमिनेशन दिवपाक जाय ह्या खेपेक. आणि हो या पिक्चराचे या मुव्हीचेर जो पण इनजस्टीस झाला असा त्यांना अजून काही इन्व्हिटेशन सुद्धा ना. इफ्फीतल्या भ्रष्टाचाराचे आदलो प्रोग्रॅमर जय बजाजान केल्या आरोपाचेरय कामत उलयलो.
हाँ म्हणता ताजी चौकशी करची न्ही. म्हजे कडेन कांय डॉक्युमेंट्स ना. हाँ डॉक्युमेंट नासतना कांय बेश्टेच लोकांचेर एलिगेशन्स करना. पणजेच्यान आमचो खबराकार समीप नार्वेकार आनी व्हिडिओ पत्रकार अमर चावरिया. भांगराळ्या चित्रपट महोत्सवात 76 देशांची 300 फिल्मां दाखयतले. आतां मेरेन 9,300 प्रतिनिधींनी नोंदणी केल्यात. तातूंतल्या 7,000 प्रतिनिधींची नोंदणी निश्चीत जाल्या. उक्त्या सुवातांचेर स्क्रिनींग जातलेंच. त्या भायर 5 तालुक्यांत मोबायल स्क्रिनींग आसतलें अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें. इफ्फी वेळार लघुपट निर्मिती सर्तीचें आयोजन करतले अशें मुख्यमंत्र्यान सांगलें. राष्ट्रीय आणि गोवन विभागात 19 पुरस्कार दितले. उक्तवण सोहळ्याक ज्येष्ठ बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन आणि रजनीकांत मुखेल सोयरे म्हणून हजर असतले, जाल्यार दिग्दर्शक करण जोहर होस्ट आसतलो. मुख्यमंत्र्यान महोत्सवाच्या उक्तवण सुवातेची पळवणी केली. इस बार के इफ्फी में जो लगता है 76 कंट्रीज आर पार्टिसिपेटिंग, 300 फिल्म वी आर स्क्रीनिंग, और इस बार हम हर स्टेट का अलग स्टेट पेविलियन लगा रहे हैं, जो मुझे लगता है अभी तक कितने स्टेटों ने पार्टिसिपेट कर 8 स्टेट्स दे आर पार्टिसिपेटिंग ऑफ अबाउट देयर फिल्म फेटर्निटी. अब तक 9,300 टोटल पार्टिसिपेशन डेलीगेशंस रजिस्ट्रेशन कर चुके हैं और टोटल कंफर्म डेलीगेशंस 7,000 डेलीगेट्स कंफर्म कर चुके हैं. 5 मोबाइल ओपन एयर स्क्रीनिंग विल बी इन द रिमोट तालुकास विल बी वन ऑफ द अट्रैक्शन ऑफ दिस टाइम फॉर द फिल्म फेस्टिवल. पणजेच्या नामचो व्हिडिओ पत्रकार श्याम चारी. अनुचे इफ्फी दिश्टी नाशिल्ल्यांकय 3 फिल्मांचो आनंद घेवपाक मेळटलो. एक लगे रहो मुन्ना भाय, दुसरे धोनी आणि तिसरे गोयचे कोंकणी फिल्म केस्तांव द कोफुसांव. गोयचो कोंकणी सिनेमा पहिले खेपे दिश्टीहीनांक पळोवपाची संद मेळटली. केस्तांव द कोफुसांव फिल्माची निर्मिती आणि बरोवप सुचिता नार्वेकरान केला. 25 नोव्हेंबराक 12:30 मेकनीस पॅलिसांतल्या थिएटरांत केस्तांव द कोफुसांवचो आस्वाद घेवपाक मेळटलो. नॉर्मली फिल्म जशें आसता तशेंच आसतले, पूण खुबशे फावटी जाता अशें की जेन्ना कोणाकूय दिसना त्या वेळाचेर ताका ते फिल्म पळोवप खूब डिफिकल्ट जाता. जाता म्हणजे अशे काय सीन्स असतात ज्या सिनांनी एक मनीस हांगच्यान थंय मूव जाता पूण तो त्या फिल्मांतल्यान तांकां कळना. सो ह्या वेळाचेर ह्या अशे ब्लँक जागे आसात, थंय ऑडियो डिस्क्रिप्शन जातलें, हांगा स्पेशल वॉयस आसतलो आनी तातूंत भितरल्यान अशा तरेच्या भुरग्यांक सुद्दां अशा तरेच्या लोकांक सुद्दां हे फिल्म इजिली तांच्या मेरेन पावतले. आनी ह्या खातीर आमकां सक्षम जे ऑर्गनायजेशन आसा तांणी खूब मदत केल्ली आसा. आनी ही सामाजीक बांदिलकी आमी नजरेन दवरून आमी ठरयलें की आमी एक पावल मुखार घालुया आनी फक्त फिल्मूच करचें ना आमी जाल्यार कितें तरी खास गजाल करतली. परतून घेवया एक ल्हानसो वेवसायीक विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. सोमारच्यान दिवचल ट्रक ओनर्स असोसिएशनाचे ट्रकवाले मीन प्लांटासावन ते सारमांचे मेरेन वेदांताच्या ई लिलावाच्या मालाची येरादारी सुरू करतले. तो मेरेन कंपनीच्या 10 टायरांच्या ट्रकांतल्यान ह्या मालाची येरादारी करपाक दिवची न्हय. दिवचल ट्रक ओनर्स असोसिएशनान उपजिल्लोधिकाऱ्या कडेन मागला. सोमारा आदी कंपनीन आपल्या ट्रकांतल्यान माल व्हरपाक सुरवात केली जाल्यार ते ट्रक आडायतले. असोसिएशनान शिटकावणी दिल्या. ई लिलावाच्या म्हालाची 12 नोव्हेंबरासावन येरादारी करपाचे वेदांतान थारायल्ले, पूण सध्याक जो दर आसा तो परवडना अशें म्हणत दिवचलच्या ट्रकवाल्यांनी उपजिल्लोधिकाऱ्याची भेट घेतली. तेन्नाच्यान खण म्हालाची येरादारी बंद आसा. मात मंगळारा उपजिल्लोधिकारी, वेदांताचे अधिकारी आनी पुलीस निरीक्षक हांचे मदीं बसका जाली. ट्रकवाल्यांनी सोमारच्यान येरादारी करतले अशें बसकेंत सांगलें. जाल्यार ह्या विशयाचेर कंपनी आनी ट्रकवाल्यांनी मेळून आपापसांत कांय उपाय काडिल्ल्याचें जिल्लोधिकारी सचिन देसायान सांगलें. पळयात. आमी आतां म्हणटा प्रोटेस्ट मंडेच्यान आमी सांगलेले आसा, मंडेच्यान ट्रांसपोर्ट करतलो. तितूनसून तेज्या 10 टायराच्यो गाडयो आतां ह्या 4 दिसांक कश्योच चलच्यो ना हें सांगलेले आसा. मंडेच्यान आमच्यो गाडयो कितक्यो जावत्यो मागीर, आमी आमच्या पात्रांक टायम दिल्लो आसा. बाय हूक ऑर क्रूक खंयचे परिस्थितीन तुमी तुमच्यो गाडयो रेडी करा, लास्ट तुमकां मंडे तुमच्यो गाडयो येवंक जाय. आनी जे फाटले जे रोलर आसा आमचे बिचोले ट्रक ओनर असोसिएशनाच्या रोलार जे ट्रक मालक आसा त्या ट्रक मालकांक हांगा काम मेळटलें. दुसरो कोणूय ट्रक मालक भायलो कोण येवन हांगा काम करूंक शकना. ही एक आमची जी बिचोलकाराची युनिटी आहा ती आमी जपोवन दवरतले. आनी हे आयज समज तेंच्यानी ट्रान्सपोर्ट सुरू केलो आमी आडयतले.
ऑब्वियसली त्याला सगळं सांगलेलं आहे. पी आय आणि साहेबांकू सांगला आम्ही आडयतले. आम्ही सध्या बेकार असा. सध्या आमची अशी परिस्थिती आहे की पुलिशेन तरी बसून आमकां कितें तरी एक दोन टायमा वयले जेवण तरी मेळटलें सारकें. ही परिस्थिती आमी अपील केल्ली आसा. ती परिस्थिती आमचेर हाडूं नाका, कित्याक नाजाल्यार आमी आडयतले. Sheja will only now next 4 days. What Sheja has said is that Sheja needs to start it as early as possible. So they are amicably settling the issue. Okay. And I think that within 1 or 2 days solution will come out on that. Transportation will smoothly start. जवाहर बर्वे बरोबर दिवसलच्या नामचो खबराकार महेश गोवेकर. दृष्टी कंपनीचे कंत्राट रद्द करून जीव रक्षक म्हणून काम करपी गोंयकार भुरग्यांच्यो नोकऱ्यो सलवार करात. कामगार फुडारी स्वाती केरकारान मागला. तशेंच ह्या भुरग्यांक पर्यटन खात्याखाला आस्पावन घेवन तांकां कामाची सुरक्षा दिवची अशेंय तिणें मागला. दुसरे वटेन दृष्टी कंपनीन जीव रक्षकांक बेगींतले बेगीन कामार हजर रावपाचें आवाहन केलां. दृष्टी कंपनीच्या कामगार विरोधी धोरणांक लागून बेजारिल्ल्या जीवरक्षकांनी मंगळारा आझाद मैदानाचेर धरणे आंदोलन केले. सरकारान आमच्या भविष्याचो विचार करून योग्य निर्णय घेवचो, जीवरक्षकांनी केली मागणी. हे जे भुरग्यांची सर्विस असा ती प्रोटेक्ट जावची. आता ही सर्विस प्रोटेक्ट जातली जाल्यार पहिली म्हणजे ही दृष्टी कंपनी पण असा तिचो जो कॉन्ट्रॅक्ट असा तो स्क्रॅप करचो. हे सगळे जे भुरगे असा हे गोयकार भुरगे असा आणि ही सर्विस असा ती एसेन्शियल सर्विस असा, ही पर्मनंट सर्विस असा. त्याच्या लागून सरकारान हांकां डिपार्टमेंटाच्या अंडर जावं आमचे टुरिझम कॉर्पोरेशन असा त्याच्या अंडर तांकां घेवन तेंची सर्विस असा ती प्रोटेक्ट करची. आणि गव्हर्नमेंटान आमकां सांगलें की वेकन्सी फिलअप करपाक जाय टू मेंटेन सेफ्टी ऑन बीच. सो आमी रिक्रुटमेंट स्टार्ट केला आणि चडशे आमी जितले गोयकार एप्लाय करता तांकां आमी पयले प्रेफरन्स दिल्ले आसा. ह्या शिवाय आमी जिल्हा सैनिक बोर्ड सुद्धा अप्रोच केलेलो आसा. गोयचे जे एक्स सर्विसमॅन आसा तांकां आमी कंपनीन घेवपाक लागून हांव रिक्वेस्ट करता जे भुरगे स्ट्रायकार गेल्ले आसा की तेंच्यांनी बेगीनच्या बेगीन येवन जॉयन जावचे. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. अमेरिकेन नोकऱ्यो मेळोवन दिता अशें सांगून गोंयकारांक नागोवपी एका मनशाक फोंड्या पुलिसांनी नाशिकच्यान धरून हाडलो. दुबावितान ग्रुप इंटरव्यू घेवन तांचे कडल्यान 5-5 लाख रुपया घेतिल्ले. ह्या प्रकरणाची उसगावच्या सिद्धेश मापारीन पुलिशेंत कागाळ केली. फोंडेचो पुलीस निरीक्षक मोहन गावडे सांगता दुबावीत अनिल पागारेन कांय गोंयकारांक ग्रुप इंटरव्यू घेता अशें सांगून मडगावच्या एका हॉटेलांत 17 नोव्हेंबराक आपयले. मापारीक ताणें अमेरिकेंत व्हरपाचें उतर दिले उपरांत मापारेन ताका 2.6 लाख रुपया दिले. उपरांत ताणें केल्ले कॉल अनिल पागारे घेना जालो आनी ताचे पयशेय दिले नात. We have registered an FIR against him, that Anil Pagare, under section 420. Yesterday we arrested the accused person from the Nasi and he is remanded in police custody. So I am doing investigation about the call here, that there is many complaints. So far, we have 4 complaints, but we have 4 lakh. And we have to verify that. So the remand means what? At present, 2 days remand. फोंडेच्यान आमचो खबराकार कृष्णा नायक. दिवचलच्या मार्केटांतय गोंयकार आनी बिगर गोंयकार असो वाद सुरू जाला. मुखेल मार्केटांत भितरले वाटेन गोंयच्या फळां विक्रेत्यां मुखार कांय बिगर गोंयकार वेवसाय करतात देखून आमकां गिरायकां मेळनात अशें म्हणत मंगळारा थळाव्या विक्रेत्यांनी पालिका मुख्याधिकारी विवेक नायकाच्या कार्यालयाचेर मोर्चा व्हेलो. तांची बाजू आयकून घेतल्या उपरांत 15 दिसां भितर प्रस्न सोडोवपाचें उतर मुख्याधिकाऱ्यान दिलें. दिवचल पालिका मार्केटांत भितर फळां भाजयांची आनी हेर वस्तूची दुकानां आसात पूण गाळ्यांचे भायले वटेन मेकळे सुवातेंत कांय विक्रेते गांवठी भाजयो घेवन बसतात. ल्हवू तांणी चड जागो आडोवपाक सुरवात केल्या. ताका लागून भितरच्या वेपाऱ्यांक गिरायक जायना जाल्यार भितरल्या बसतल्या भाजी विक्रेत्यांच्या बाबतींत पालिका पक्षपात करता अश्यो कागाळी गोवा 365 कडेन उलयताना कांय विक्रेत्यांनी केल्यो. पळयात. दिवचले मार्केट कॉम्प्लेक्सान जे गाळे वाटप जाल्ले आणि ज्या तर आमच्या लोकल्स हंगासरले भाजीवाले जे फ्रुट्सवाले जे आहात त्यांना गाळे देऊन सुद्धा ते थंय धंदो करू शकना. हेच्या कारण इतले असले की फुडल्यान जे थोड्या फ्रंट फेसीक जे गाळे दिल्यात त्यांच्यानी ते इस्पा भायर ऑक्युपाय केल्या. जी स्पेस त्यांना एक 2 मीटर दिला किंवा 1.5 मीटर दिला त्या भायर त्यांच्यानी 5-10 मीटर पर्यंत ऑक्युपाय केला आणि यांचे फाटल्यान धंदे चलना. बिचोले म्युन्सिपॅलिटीचे सीईओ कडे आयले
आणि त्यांच्यानी आता 15 दिवसाचा टाईम दे म्हटला की हे जे किनी आहात गाळ्यांचे सारखे सिस्टमॅटिकली सगळ्यांक वाटून दिता, जे कोण बाहेर बसतात त्यांना जे गावठी भाजी घेऊन बसतात ह्यांना एक सायडीनसून एक त्यांच्यानी स्पेस अलॉट केल्या आणि ती त्यांना थंय बसची म्हणून सांगला. बाहेर ओपन स्पेसीस कोणाकूच अलाउड ना आणि जे व्हडले व्हडले गाळे घेऊन बसतात ह्यांचे कमी करून त्याच्या भितून ह्यांना. आमची मागणी आमका सबन क्लियर जाय, आमका हाईट कमी जाय आणि बसलेल्या जाग्यांनी त्यांचे जागे कमी करचे आणि कोण गोयकार आमचे बसता हा पण त्यांना त्यांच्या भीतर जागा देऊ त्यांची मदी देऊंक ना. आणि आमचे गाले आम्ही पैसे देऊन आमच्या गाल्याच्या येऊन परत ऍक्शन घेता की हांगा कोण बसना त्यांना तुम्ही हांगा बसरे तो थंय बसरे असे करून भायल्याच लोकांक हाडून हाडून परत भरता भीतर. दिवचलच्या आमचो खबराकार महेश गोवेकर. आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपता. ह्यो खबरो तुमकां www.gova365.tv ह्या आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळट्यो. त्या भायर आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळूया परत पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.